काल दिवस येतात तेव्हा सगळेच काही तुमच्या संख्येला तसे आमच्याकडे उदाहरण आहे. अहो समाज हा समाजाच्या ठिकाणी स्वाभिमानाला जगला पाहिजे. समाजाला न्याय हक्क त्यांना त्यांचे म्हणून मिळाले पाहिजे आणि कोणाची त्यांच्यावरती मेहर नजर म्हणून आम्हाला काही नको अशा भूमिकेतून आम्ही काम करत आलो. या समाजाला न्याय देताना मला शेकडो उदाहरणं देता येतील महाराष्ट्रातली. जिथं कुठे तो उपेक्षित आमचा घटक असेल आणि त्यांच्यावर जर अन्याय होत असेल तर महाराष्ट्रामध्ये वीरशैव लिंगायतांमध्ये त्या उपेक्षिताला अन्यायग्रस्ताला न्याय देण्यासाठी धावून जाणारी ही एकच संघटना आहे. तिचं नाव आहे शिवा संघटना. आपल्याला ताजं उदाहरण नाही. काल त्या बीड जिल्ह्यातल्या माझं गावचं उदाहरण आपण घ्या. खर तर सन्मानाने नामदार एकनाथराव शिंदे या ठिकाणी आज येऊ शकले नाही. ते त्यांचं दुर्दैव आहे. कदाचित त्यांना पटला असेल किंवा ना पटला असेल पालकमंत्री या ठिकाणी येऊ शकले असतील तर त्यांचं दुर्भाग्य असेल. आमचं सूत्र आहे महाराष्ट्रातला कोणीही पक्षाचा कोणीही जातीचा नेता मंत्री मुख्यमंत्री कोणीही असो आम्ही त्यांना सन्मानपूर्वक निमंत्रण देतो. तो कोणीही पक्षाचा असो. 15 वर्षापूर्वी जी सत्ता होती मागच्या 5 वर्षापूर्वी ज्यांची सत्ता होती त्यांनाही आम्ही निमंत्रण दिली. लोकशाहीमध्ये सत्ताधाऱ्यांनी विरोधी यांच्यामध्ये आम्ही कधीही भेद केला नाही. शिवा संघटना कोणी राजकीय पक्षाची बांधिलकी मानत नाही. आमची बांधिलकी आमच्या समाजाशी आणि धर्माशी आहे. आणि मागे सुद्धा कैलासवासी विलासराव देशमुख किंवा कैलासवासी आर.आर. पाटील हे असताना सत्तेत असताना आम्ही समाजाचे प्रश्न घेऊन त्यांच्याकडे गेलो आणि त्यांच्याकडे जाताना मला स्वाभिमानानं सांगितलं पाहिजे आमच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व कैलासवासी गोपीनाथराव मुंडेंनी अनेक वेळेला केलं. आणि पक्षभेद या ठिकाणी आणण्याची आवश्यकता नाही. जो माणूस आम्हाला न्याय देण्याची भावना घेतोय जो पक्ष आमच्यासाठी भूमिका घेऊन आम्हाला न्याय देतोय त्यांच्यासोबत उघड राहायला आम्ही कधीही कचरलो नाही. आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्हाला तुम्ही या ठिकाणी ठराव केला ती भूमिका जरूर आपण घेणार आहोत. कारण ताकाला जाऊन मोरे लपवणारी शिवा संघटना नाही. ती भूमिका आपण घेणार आहोत. महाराष्ट्रातल्या समाजाला न्याय देताना जेव्हा जे सत्तेमध्ये बसलेले आहेत त्यांच्याकडून आपण अपेक्षा केल्या कैलासवासी विलासराव देशमुख किंवा कैलासवासी आर.आर. पाटील हे सत्तेत होते कैलासवासी गोपीनाथराव मुंडे विरोधी पक्षात होते परंतु तरीही खंबीरपणाने साथ देत जे 15 वर्ष मागच्या सरकारने शिवा संघटनेला वीरशैव लिंगायताला न्याय दिला ते आजच्या सरकारने दिलेला नाही हे मला उघडपणे सांगितलं. आणि घरच्या गाईचं वासरू जर समजत असतील तर आम्हाला भूमिका बदलावी लागेल हे मत अत्यंत परखडपणे त्यांनी आभारावाने या ठिकाणी मांडलं. मित्र ज्या अनेक मागण्या मंजूर झाल्या त्याचा उल्लेख आपण महात्मा बसवेश्वरांचा आज करत आहात. माझा आपल्याला प्रश्न सांगा महात्मा बसवेश्वरांचा जन्म हा नव्यानं झाला का? अक्षय तृतीया इसवी सन 1131 मध्ये जन्माला आलेले महात्मा बसवेश्वर इसवी सन 2001 पर्यंत सरकारला माहिती नव्हती. या महात्मा बसवेश्वरांचा जन्म कर्नाटक राज्यामध्ये झाला आणि मला आठवतं 2001 ला जेव्हा आम्ही मोर्चा घेऊन आझाद मैदानावर गेलो 10 जानेवारी 2000 ला आम्ही जेव्हा धरणे आंदोलन केलं 20 एप्रिल 2000 ला प्रचंड मोठा मोर्चा आम्ही नेला. मुंबईमध्ये शिवा संघटनेच्या मोर्चावर लाठीचार्ज झाला. बर्वे नावाच्या डीसीपीनी लाठीचार्ज करण्याचा आदेश दिला. मेंडोसा नावाचे सीपी होते मुंबईचे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना आमचे 10,000 कार्यकर्ते रिगल थिएटर पासून मुंबई कॉर्पोरेशनच्या चौकापर्यंत संपूर्ण रस्ता ब्लॉक करून मुंबईच्या नाड्या बंद केल्या होत्या. 2000 सालची घटना आहे. आणि त्यानंतर मेंडोसानी मुख्यमंत्री विलासरावांना बोलून आदेश दिला. लाठीचार्ज थांबला. शिष्टमंडळ वर्षावर गेलं. चर्चा झाली आणि या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा वीरशैव लिंगायतांच्या शासनाकडून 8 मागण्या मंजूर झाल्या. त्या 8 मागण्यांमध्ये आमची पहिली मागणी होती इतर राष्ट्रपुरुषांच्या बरोबरीनं महात्मा बसवेश्वरांची शासकीय जयंती झाली पाहिजे.
26 एप्रिल 2001 हा दिवस महाराष्ट्रात नाही देशामध्ये, 26 एप्रिल 2001 हा दिवस देशामध्ये महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य ठरलं ज्या ठिकाणी मंत्रालयाच्या 6व्या माळ्यावर महाराष्ट्राचा प्रथम नागरिक मुख्यमंत्री पहिल्यांदा महात्मा बसवेश्वरांच्या पुढे नतमस्तक झाला, शासकीय जयंती झाली. आज उत्सवाचं स्वरूप आम्हाला दिसतंय गावागावात जिल्ह्या जिल्ह्यात. आणि आपल्याला विचारणार आहे 2001 च्या अगोदर कुठं महात्मा बसवेश्वरांची जयंती होत होती. आम्ही दूरगामी प्रश्न मांडले. अटलजी पंतप्रधान होते 22 नोव्हेंबर 2002 ला दिल्लीमध्ये मी स्वतः शिष्टमंडळ घेऊन गेलो आणि अटलजींना भेटून आम्ही मागणी केली. माझ्या शिष्टमंडळामध्ये सिद्धराम म्हेत्रे होत्या, शिवचरण पाटील बिराजदार होते, पक्ष नव्हता आमच्याकडे, आनंदराव गुढे होते खासदार, चंद्रकांत खैरे होते. आम्ही दिल्लीला शिष्टमंडळ घेऊन गेलो आणि सीमा संघटनेकडून आम्ही मागणी केली, जगातली पहिली संसदीय लोकशाही महात्मा बसवेश्वरांनी निर्माण केली आणि पहिला पुतळा महात्मा बसवेश्वरांचा हा भारताच्या संसदेत बसला पाहिजे होता, पण दुर्दैवाने आजही तो बसला नाही. आणि या धर्तीवर महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा भारताच्या संसदेत उभा करा ही मागणी सेवा संघटनेने 22 नोव्हेंबर 2002 ला केली. अटलजीने आम्हाला त्याला होकार दिला आणि आम्हाला सांगितलं की लोकसभेमध्ये पुतळा बसवायचा असेल घटनात्मक उपसमिती आहे, जसं विधानसभेच्या परिसरामध्ये पुतळा बसवायचा असेल तर आपल्याकडे सभापती आणि अध्यक्षाच्या परवानगीशिवाय करता येत नाही चौगुले साहेब, तसं लोकसभेमध्ये पुतळा बसवायचा असेल तर घटनात्मक उपसमिती आहे आणि त्या उपसमितीचे प्रदर्शित अध्यक्ष हे लोकसभेचे सभापती आहेत. आम्हाला त्यांनी सांगितलं लोकसभेच्या सभापतीची परवानगी घ्या आणि 22 नोव्हेंबर 2002 ला लोकसभेचे सभापती होते मनोहर जोशी. मनोहर जोशींकडे आम्ही गेलो आणि आपल्यालाही माहिती आहे मी शिवसेनेत काम करत होतो, त्यांचं नाव मनोहर, माझं नाव मनोहर. चर्चा झाल्यानंतर त्यांनी एका मिनिटात आम्हाला होकार दिला आणि मला सांगितलं की मी छत्रपती शिवरायांचा पुतळा संसदेच्या गेट नंबर 12 वर बसवायचा निर्णय केलाय, महात्मा बसवेश्वरांचा पुतळा गेट नंबर 16 वर बसवायला मी परवानगी देतो, पण त्यासाठी पुतळा मात्र शिवा संघटनेने भेट द्यावा लागेल. आमची डिझेल टाकायची मारामार, 50-55 लाखाचा पुतळा द्यायचा आहे. मी कधी आयुष्यात कधीही कुठलाही सत्कार घेतला नाही, पण कर्नाटक राज्याच्या वतीनं शिवा संघटनेचा प्रमुख म्हणून बिदरच्या अक्क महादेवी कॉलेजमध्ये माझा सत्कार आयोजित केला. मी स्वार्थ घेऊन सत्काराला गेलो, सत्कार मी आयुष्यात कधी घेतले नाही, पण बिदरला मी गेलो त्याचं कारण होत मला माहिती होतं कर्नाटकामध्ये धनाढ्य आमचे समाज बांधव आहेत. आता आम्ही पुतळा मंजूर केला तर पुतळा भेट द्यायची असेल तर शिवा संघटनेची ऐपत नाही, तिथं आम्हाला आव्हान केलं तर पुतळा भेट देऊ शकतात. आणि कर्नाटक राज्याच्या वतीनं देशात महाराष्ट्रामध्ये शिवा संघटनेमुळे पहिली शासकीय जयंती झाली म्हणून माझा सत्कार होता. मी सत्काराला गेलो आणि सत्काराला उत्तर देताना आव्हान केलं की शिवा संघटनेने आम्ही दिल्लीच्या संसद भवनात पुतळा मंजूर केला, जर महाराष्ट्रातल्या शिवा संघटनेची जनशक्ती आणि कर्नाटकातल्या वीरशैव लिंगायताची धनशक्ती एक झाली तर भारताच्या संसदेत अश्वारूढ पुतळा डौलानं बसवला जाईल. मित्र, त्या व्यासपीठावर अनेक मान्यवर होते, बलाढ्य लोक होते, त्यातले गुलबर्ग्याचे शरण बसवेश्वरप्पा उठले आणि माझ्या हातातला माईक घेतला आणि गुलबर्ग्याच्या शरण बसवेश्वरप्पांनी सांगितलं की जर अशा पद्धतीचा पुतळा बसवायला मंजुरी असेल तर आमचा गुलबर्ग्याचा ट्रस्ट पुतळा भेट द्यायला तयार आहे, 35-40 लाख नाही 50 लाखाचा पुतळा लागू द्या. मित्र, गुलबर्ग्याच्या शरण बसवेश्वरप्पांच्या ट्रस्टनी पुतळा भेट दिला